नमस्कार, मी डॉक्टर राजश्री कटके, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि अधीक्षिका कामावल ब्रेस रुग्णालय. आज आपण मॅक्स महाराष्ट्र यांच्या वतीने जर आपण स्त्रियांच्या स्तनाचे कॅन्सर्स याच्यावर आपण थोड्या टिप्स घेऊन. आजकाल पाहिलं तर आपल्या देशामध्ये स्त्रियांच्या स्तनाचा कर्करोग हा नंबर 1 आलेला आहे. अगोदर गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होता, पण त्याच्या स्क्रीनिंगनी आता ते प्रमाण कमी झालेलं आहे आणि स्त्रियांच्या स्तनाचा कर्करोग वाढलेला आहे. तर याची कशी काळजी घेतली पाहिजे? एक सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, जर समजा आपल्या घरामध्ये आईला, मावशीला किंवा काकूला जर असा काही आजार असेल, तर निश्चितच आपण वयाच्या 40व्या वर्षापासूनच आपलं स्क्रीनिंग सुरू करणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण जर बघितलं किंवा 40 आधीही आपण ती स्क्रीनिंग करू शकतो, खरं तर मला वाटतं 30 वर्षापासूनच केली पाहिजे. आणि रुटीन स्क्रीनिंग आपण जर बघितलं ही जवळजवळ आपण 45 वर्षापासून आपण रुटीन स्क्रीनिंग करू शकतो. आता याच्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे स्तनाच्या कर्करोगासाठी? तर एक तर सगळ्यात महत्वाचं सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन, म्हणजे स्वतः स्वतः आपल्या ब्रेस्टचं एक्झामिनेशन करणं. कुठे हाताला जर गाठ लागत असेल, जेव्हा आपण शॉवर घेतो किंवा आंघोळ करतो, तो निश्चितच आपण घरातल्या व्यक्तींना सांगून डॉक्टरकडे जायला पाहिजे. यामध्ये होतं काय की बऱ्याच वेळेस स्त्रिया ग्रामीण भागामध्ये किंवा इव्हन शहरी भागामध्ये त्या खूप लाजतात आणि बऱ्याच वेळेस हा रोग खूप मोठा झाल्यानंतर मग त्या डॉक्टरांकडे जातात. तर तसं आपण नाही केलं पाहिजे, कारण याच्यामध्ये त्यांचं स्टेजिंग वाढत जातं. तर पहिलं एक तुम्ही स्वतःचे स्वतः ब्रेस्ट एक्झामिनेशन करू शकता. दुसरी महत्वाची जी गोष्ट असते त्याच्यामध्ये मॅमोग्राम नावाची एक जी टेस्ट आहे. तर तुम्हाला काही जर आढळलं तुमच्या ह्याच्यामध्ये, तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडे जा आणि त्यांच्याकडून मॅमोग्राफी किंवा सोनोमॅमोग्राफी अशा प्रकारच्या ज्या काही टेस्ट असतात त्या आपण करून घेतल्या पाहिजे जर आजार झाला तर. पण बऱ्याच वेळेस आजार न होण्यासाठी पण आपण स्क्रीनिंग म्हणून या टेस्टचा वापर केला जातो. तर या टेस्टमुळं जेव्हा जेव्हा समजा एखादी गाठ आहे तर त्या गाठीचा आपण तुकडा काढून आपण ते पाहावं की म्हणजे गाठ नॉर्मल आहे किंवा फार घाबरायची नाही की कॅन्सरची गाठ आहे. एकदा निदान झाल्यानंतर त्याची ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे. आणि ती ट्रीटमेंट म्हणजे जर आज आपण बघितलं तर स्तनाच्या कॅन्सरमध्ये जर समजा अर्ली स्टेजेसमध्ये जर आपण या लोकांना ट्रीटमेंट दिली तर निश्चितच यांचं जीवनकाळ वाढू शकतो, क्वालिटी जीवनाची पण त्यांची चांगली होऊ शकते. तर त्याच्यामुळे न घाबरता आजकाल टेक्नॉलॉजीने खूप चांगल्या मशीन्स उपलब्ध आहेत की जेणेकरून याचं निदान चांगलं होतं. त्याच्यानंतर याच्यासाठी ट्रीटमेंट पण आहे, त्याच्यामध्ये आपण ऑपरेशन करू शकतो. त्याच्यानंतर आपण ब्रेस्ट कॉन्झर्व्हेटिंग सर्जरी करतो की ज्याच्यामध्ये इव्हन छातीचा बऱ्याच वेळेस असं डिप्रेशन येतं स्त्रियांना किंवा पूर्णपणे ब्रेस्ट काढल्यानंतर मग ते कसं दिसलं पाहिजे, कॉन्फिडन्स कमी होतो, पण त्याला कॉन्झर्व्हेटिव्ह सर्जरीज पण आहेत आपल्याकडे. दुसरं, रेडिएशनच्या उत्तमोत्तम मशीन्स आता टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेल्या आहेत. त्याच्यानंतर किमोथेरपी पण आपण देतो. तर या सगळ्यांचा जर आपण जर विचार केला तर आपण एकतर प्रिव्हेंशनकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे, पण जर चुकून झालंही असेल तर निश्चितच न घाबरता आपण या सगळ्या मॉडॅलिटीज ऑफ ट्रीटमेंटचा वापर करून घेणं आपण फार गरजेचं आहे. आणि यासाठी आपलं आरोग्यही चांगलं राहील आणि आपल्याला हेल्दी लाईफ पण मिळेल असं मला वाटतं.